उमेदवारी न दिल्याच्या रागातून आक्रमक झालेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस शब्द पुसल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेस कमिटीला नवीन फलक तयार करून लावला आहे. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असणारा सांगली लोकसभा मतदारसंघ यंदा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाला देण्यात आलाय. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस नाव रंग लावून पुसून टाकलं होतं. इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेस कमिटीला नवीन फलक तयार करून लावला. माझ्यावर जरी अन्याय झाला असं वाटत असलं तरी काँग्रेस पक्षाने यापूर्वी माझ्या कुटुंबियांना भरपूर दिला आहे. उमेदवारी मिळवण्यात आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आमच्यावर राग काढा, मात्र काँग्रेस पक्षावर राग करू नका, असं आवाहन काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. खूप वेदना झाल्या की काल काही नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं रंग लावून तो झाकायचा प्रयत्न केला. कार्यकर्ते आपलेच आहेत, त्यांची भावना आम्ही समजतो, मात्र मी प्रामाणिक विनंती करतो की आपण आता असं करू नये. अजूनही पक्ष आपल्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि काही जरी झालं तरी पक्षावरचं प्रेम आपल्या कुणाच्या मनात कमी होऊ नये, अशी वागणूक आपण सगळ्यांनी द्यावी.